स्थगन प्रस्ताव दिलेला आहे काल हसन मुश्रीफ साहेब हे सीमा प्रश्नात गेले तो ऐकून घ्या आणि अध्यक्ष महोदय कर्नाटकात मराठी माणसांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये महाराष्ट्रातून कोणी मराठी नेता येणार नाही या अटीवर त्यांनी परवानगी दिली आणि माननीय हसन मुश्रीफ साहेब ज्यावेळी आत जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना देखील लाठी उगारून त्यांना मागे घालवण्यात आलं. अनेक मराठी बांधवांना आजही त्यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक मराठी बांधव आणि कार्यकर्ता घराच्या बाहेर पडणार नाही अशी व्यवस्था बेळगाव आणि परिसरात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मी अध्यक्ष महोदय स्थगन प्रस्ताव यासाठी दिला की स्थगित करून सर्व कामकाज या सभागृहामध्ये कर्नाटकची परिस्थितीची चर्चा झाली पाहिजे. कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय जाणीवपूर्वक आपल्या मराठी बांधवांना त्या ठिकाणी संकटात टाकण्याचं काम झालेलं आहे आणि मुख्यमंत्री कर्नाटकचे ज्या पद्धतीने बोलतायत त्याला त्याच भाषेत आपण उत्तर दिलं पाहिजे. फारच मस्ती चढली असेल तर महाराष्ट्रात कोयना धरणाची वारणा धरणाची आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या धरणांची उंची वाढवण्याचं काम आपण हातात घेऊ. त्याच्याशिवाय हे ताब्यात येणार नाही कारण हो आणि त्याशिवाय जर महाराष्ट्राला वेटीला मराठी माणसाला वेटीला धरण्याचं काम जर कर्नाटक सरकार करणार असेल तर माझी अध्यक्ष महोदय भूमिका आहे की आपण आपलं पाणी आपल्या हातात आहे. माननीय हसन मुश्रीफांच्यावर जो प्रसंग आला तो त्यांना कथन करून द्या आणि मग आपण स्थगन प्रस्तावावर आपण आपण मांडलेल्या मुद्द्याची नोंद केली गेली आहे. जर का सन्मान्य आमदारांबरोबर कुठच्याही प्रकारची गैरवर्तणूक झाली असेल तर त्या संदर्भातली नोंद घेऊन सरकारने विचारपूस करावी. लक्षविधी क्रमांक एक. चला लक्षविधी क्रमांक एक झालं. दोन मिनिटं दिली ना तुम्हाला बोलायचं होतं दिली आता तुम्ही प्रत्येकाला द्यायला कसं चालणार आहे. माझा पण हरकतीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय आपण असं कृपा करून करू नका सभागृहाच्या कुठल्याही भागातल्या सन्माननीय सदस्याच्या बद्दल काही घडलं आणि सभागृह चालू असताना घडलं तर आपण जसं तुम्ही जयंत पाटील साहेबांना संधी दिली तसं त्या व्यक्तीला आपण संरक्षण केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचं. आपण तो आणि सीमा प्रश्न आपल्यालाही माहिती आहे आपल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्याच्याकरता कामकाज सल्लागार समिती तुमच्याच अध्यक्षतेखाली झाली त्याच्यात एक दिवस द्यायचं ठरलं विषय घ्यायचं ठरलं तेव्हा चर्चा करू ना. परंतु काल काय आपण चर्चा काय घडलं तेवढे उत्तर तेवढं फक्त त्यांना बोलायला संधी द्या आमची विनंती आहे. नाही एक मिनिट मुश्रीफ साहेब एक मिनिट. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी नमूद केल्याप्रमाणे केवळ मुश्रीफ साहेबांना या विषयावर दोन मिनिटं मी बोलायला देणार आहे त्यानंतर आपण लक्षवेधी घेणार आहोत. बोला. म्हणजे बेळगाव महाराष्ट्र नको आहे आपण दोन मिनिटं दोन मिनिटं मुश्रीफ साहेब आपण या विषयावर चर्चा घेणार आहोत. अध्यक्ष असं नाही अध्यक्ष महोदय आमचं धरणं आंदोलन चला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल कोल्हापूरला एक धरणं आंदोलन सर्वपक्षीय झालं त्यामध्ये कर्नाटकचे महाराष्ट्र एकल समितीचे आमदार तिथे उपस्थित होते माझी त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या हृदय हेलवणार आहेत. ते काय म्हणाले आम्ही 56 वर्ष आम्ही हा लढा लढतोय. आम्ही मुंबई इलाक्यातले मराठी बोलणारे मराठी भाषिक आम्हाला मराठी बोललं दिलं जात नाही पाट्या लावल्या दिल्या जात नाही आणि आमचे 7-12 जे उतारे आहेत ते कन्नडमध्ये आहेत आणि दरवेळेला 5-5, 20-20 गुंठे ही आमची जमीन कमी होते. आम्ही आम्हाला कन्नड येत नाही आमच्या मुलाबाळांना कन्नड येत नाही अशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 19 तारखेला आमचा महामेळावा आहे तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यायला यावं. दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले त्यांची गृहमंत्र्यावर चर्चा झाली पाचवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना काय एका देशातून आपण आपल्या देशामध्ये कुठेही जाऊ शकतो आपले विचार मांडू शकतो आणि म्हणून आम्ही काल निघालो तर आम्हाला आढळण्यात आलं वास्तविक अध्यक्ष महोदय दुसरा एक विषय आता जयंत पाटील मांडला नाही अलमट्टी धरण याची उंची वाढण्याचं काल निविदा निघाली. 2 जिल्हे बुडणारे 2 जिल्हे मी लक्षवेध लावणार आहे म्हणजे फार मोठा अन्याय आणि अत्याचार या कर्नाटक सरकारकडे चालू आहे. माझा फक्त 1 किलोमीटरवर कर्नाटकात सुरू आहे. काल एकाही मराठी माणसाला बाहेर पडू दिलं नाही त्यांनी एकाही माणसाला मंडप उकरून फेकला स्पीकर बंद केला आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महाराजांना विनंती आहे की हे असं किती दिवस चालणार त्यांची इच्छा काय. आम्ही मराठी भाषिक आहोत आमची भौगोलिक संलग्नता आहे लोकांची इच्छा आहे की आम्ही इकडे यावं. 865 गावांनी
ठराव के लिए त्यांच्या ग्राम पंचायती मराठी भाषिक ताब्यात आहेत. एकदा मुंबईवर 2-15 वर्ष मराठी केल समितीचा महापौर होता. खासदार आमदार निवडून आलेले आहेत. एवढीच विनंती आहे त्यांची. म्हणून तात्काळ बेळगाव भाग हा केंद्र शासितच झाला पाहिजे. त्याशिवाय मराठी भाषिकाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही काल निघालो. आम्हाला जाऊ दिलं नाही. जोडून काय मिलिटरी आणून तिथं बसवली. आणि मग हे सगळं निषेधार्य आहे. आणि माझ्यामध्ये याबद्दल अतिशय चांगली चर्चा घेतली पाहिजे. आणि तात्काळ चर्चा घेतली पाहिजे. चला लक्षवेधी क्रमांक एक. नाही नाही लक्षवेधी क्रमांक एक. नाही आपण ह्याच्यावरती एक महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये यापूर्वी देखील सभागृहामध्ये आपण चर्चा केली आहे. आणि जी बैठक झाली मला वाटतं पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये केंद्राने आणि गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. आणि थांबा थांबा. आणि आपण त्याच्यावर संपूर्णपणे हे सभागृह जे सभागृह जे आहे आपलं त्याच्या पाठीशी एक सगळे एकमताने आहोत. आणि काल देखील आम्ही त्यांच्याशी बोललो. मुशरीफ साहेब ज्या लोकांना अरेज केली होती तातडीने आतापर्यंत झालं होतं का असं सोडलं आपण केलं ना ते त्यामुळे सर ऐका जयंतराव बघा लक्षात घ्या तुमचं ते जत तालुका सांगलीतला बरोबर आपल्या राज्याने 2000 कोटीचा तातडीने तो म्हैसाळ विस्तारीकरण प्रकल्प मंजूर केला की नाही आपण त्यांच्या मागे आहोत. आणि म्हणून पूर्ण सरकार जे आहे हे सरकार सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आपण विरोधी पक्ष आणि सगळे मिळून एकत्र त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. मला बाकी काय त्याच्यामध्ये खोलत अरे चर्चा काय त्यांना आपल्याला त्यांच्या मागे उभं राहायचंय त्यांना न्याय द्यायचा आपण आणि जो अन्याय होतोय तो करायचा आहे. याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं जयंतराव याच्यामध्ये मला वाटतं याच्यामध्ये ठराव पारित करायचा आपण ठरवलं आहे दादा. याच्यामध्ये राजकारण न आणता आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे. नाही आपलं जे नाही आता लक्षवेधी घेऊया आपलं नाही नाही